नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी व्यक्त केलंय. नांदेडच्या पोलीस मुख्यालयात पोलिसांसाठी 3 वेगवेगळ्या विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. क्वारंटाईन सेंटरची पाहणी करताना ते बोलत होते. ते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर उपस्थित होते. हे पोलीस कर्मचारी जर पोलीस कॉलनीमध्ये गेले आणि बायचान्स त्यांना पॉझिटिव्ह असेल, कॅरियर असतील आणि पोलीस अन्य पोलिसांना त्यांची लागण जर झाली, तर जे ह्या कोविडचं कोविड योद्धा म्हणून बाहेर काम करत आहेत, तर त्यांची सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता जी आहे, हेल्थ सिक्युरिटी, त्याची जास्तीत जास्त काळजी घेत आहोत आणि म्हणून आम्ही ही क्वारंटाईन फॅसिलिटी तयार केलेली आहे. जर बायचान्स एखादा कोणी पोलीस कर्मचारी यदाकदाचित पॉझिटिव्ह झाला जरी आणि तो अन्य काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला, तर त्यांना घरी पाठवून त्याच्या घरच्या लोकांना रिस्कमध्ये टाकण्यापेक्षा आम्ही त्यांच्यासाठी पोलीस हेडक्वार्टरमध्ये क्वारंटाईन फॅसिलिटी तयार केलेली आहे.